गुलाबाच्या फुलाबाबत वास्तुशास्त्रामध्ये काही सोप्या टिप्स दिल्यात, ज्यांचा अवलंब करून तुम्ही आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवू शकता. इतकंच नाही बरं का, तर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होऊ शकतात. मग कोणते आहेत ते उपाय, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघताय का, अहो मग फेसबुक पेजला फॉलो करा. मित्रांनो, मन मोहून टाकणारा गुलाब, त्याचा सुगंध असू द्या नाहीतर रंग, मनाला भुरळ घातल्याशिवाय राहतच नाही. पण हाच गुलाब वास्तुशास्त्राच्या दृष्टीने फार महत्वाचा बरं का. वास्तुशास्त्रात काही झाडं खूप महत्वाची मानली गेली आहेत, त्यांच्या संदर्भातले काही उपाय सुद्धा सांगितलेत आणि त्यामध्येच गुलाबाचा सुद्धा नंबर लागतो. व्हिडिओ पुढे नेण्याआधी तुमच्याकडे गुलाबाचं रोप आहे की नाही कमेंट करून पटकन सांगा आणि कोणत्या प्रकारचा गुलाब आहे ते सुद्धा सांगा. आता मी तुम्हाला सांगते की त्या गुलाबाचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे, जेणेकरून तुमची आर्थिक समस्या सुटू शकेल, कौटुंबिक कलह सुद्धा दूर होऊ शकतील, इतकंच काय तुमचं लव्ह लाईफ सुद्धा सुधारू शकेल, अर्थात तुमच्या प्रेमजीवनातही सुधारणा होईल. पण त्याआधी हे जाणून घ्या की गुलाब लावण्याची सर्वोत्तम दिशा कोणती. गुलाबाचं झाड तर तुमच्याकडे आहे, पण ते तुम्ही कुठल्या दिशेला लावलंय, योग्य दिशेला लावलंय का? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही तुमच्या घरात गुलाबाचं रोप लावाल तेव्हा ते दक्षिण पश्चिम दिशेला लावावं. लाल फुलं लावण्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते. या दिशेला गुलाबाचं रोप लावल्याने घराच्या मालकाची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. मग तुमचं झाड कोणत्या दिशेला आहे बघा बरं एकदा, आणि योग्य दिशेला नसेल तर उचलून पटकन योग्य दिशेला ठेवा. आता बघूया कौटुंबिक समस्येवर गुलाबाचा उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक मतानुसार सुद्धा जर एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात समस्या असतील तर त्याने दर शुक्रवारी माता लक्ष्मीला लाल गुलाब अर्पण करावा. त्यामुळे तुमची आर्थिक समस्या तर सुटतेच पण कौटुंबिक समस्या सुद्धा दूर होते. कौटुंबिक समस्या म्हणजे काय हो, पती पत्नीचे भांडणं होत आहेत, मुलं ऐकत नाही आहेत, सासूसुनांचं पटत नाही आहे, अशा प्रकारच्या समस्यातून तुमची सुटका होऊ शकते. आता जर तुमच्या प्रेमजीवनामध्ये अडचणी असतील, प्रेमजीवन पुढेच सरकत नसेल, तर त्यावर सुद्धा उपाय आहे. ज्या लोकांच्या प्रेमजीवनात समस्या आहेत त्यांनी आपल्या बेडरूममध्ये काचेच्या भांड्यात पाण्याने भरलेलं एक भांडं ठेवावं आणि त्यात गुलाबाची पानं ठेवावी. तसंच तुम्हालाही गुलाबाची पानं आणि त्यातलं पाणीसुद्धा रोज बदलायचंही आहे बरं का. असं केल्याने तुमचं प्रेमजीवन अधिक रोमॅन्टिक होईल. आता बघूया आर्थिक समस्यांवर गुलाबाचे काही खास उपाय. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक संकट असेल तर गुलाबाचं फूल खूप प्रभावी असतं. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीची आरती करा आणि तिच्या चरणी गुलाबाचं एक फूल अर्पण करा, हे रोज करा. असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल. याशिवाय शुक्रवारच्या दिवशी माता दुर्गेला 5 गुलाबाच्या पाकळ्या सुपारीच्या पानात ठेवून अर्पण करा. असं केल्याने सुद्धा तुमच्या पैशाच्या समस्येतून तुमची सुटका होईल. माता लक्ष्मीवर विश्वास ठेवा आणि हे काही उपाय करून बघा, निश्चितच तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. जय महालक्ष्मी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.